नमस्कार मित्रांनो, मित्रांनो काही दिवसापूर्वी मी माझ्या एका पेपरचा फोटोकॉपी PDF तुम्हाला दाखवला होता की युनिव्हर्सिटीने पेपर कशा प्रकारे चेक केला आहे। पेपर खूप चांगला लिहिला असून सुद्धा कमी मार्क पडले होते। त्यानंतर मी रीचेकिंगसाठी अप्लाय केला, म्हणजे रीइव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केला। त्यानंतर माझ्या पेपरला पुन्हा मार्क वाढून आले किंवा कमी झाले हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्टुडंट प्रोफाईलमध्ये आल्यानंतर इथं ऑप्शन तुम्हाला भेटतो, 3 नंबरचा ऑप्शन आहे फोटोकॉपी आणि रीइव्हॅल्युएशनचा। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की फर्स्ट ॲप्लिकेशन जे आपण फोटोकॉपीसाठी केले होते ते तुम्हाला दिसेल। त्याच्यासाठी 250 रुपये लागतात मित्रांनो। खाली तुम्ही ते डाउनलोड करून बघू शकता, तुमचा इथे पेपर दिसेल। डाउनलोड केल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे लिहिला आहे आणि कसे कुठल्या क्वेश्चनला किती मार्क पडले आहेत हे देखील तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर नेक्स्ट आहे, तुमची फोटोकॉपी मागवल्यानंतर तुम्ही रीव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकता, म्हणजे रीचेकिंगसाठी अप्लाय करू शकता। त्यासाठीसुद्धा 250 रुपये मित्रांनो लागतात, टोटल 500 रुपये तुमचा खर्च येऊ शकतो। तर इथे अप्लाय केल्यानंतर तुमचे जर जास्त सब्जेक्ट असतील तर इथं फ्यू सब्जेक्टमध्ये नावं दिसतील आणि इथे रिझल्ट दिसेल। माझा एकच सब्जेक्ट होता तर मी डायरेक्ट फ्यू रिझल्टवर क्लिक करतो। त्यानंतर मित्रांनो रिझल्ट पाहू शकता तुम्ही, मला किती मार्क पडले आहेत। इथं सब्जेक्टचा कोड आणि नाव दिसेल तुम्हाला, तुमचे ओल्ड मार्क दिसतील इथे, बघू शकता ओल्ड मार्क। त्यानंतर न्यू मार्क, तुम्हाला किती मार्क वाढून आलेत किंवा कमी झालेत हे देखील दिसू शकतात। तर मला 6 मार्क वाढून दिले, तर 36 मार्क, पहिल्या 30 होते ते आता 36 मिळाले। जर तुम्हालाही असा डाऊट वाटत असेल की तुमचा पेपर तुम्ही चांगला लिहिला असून मार्क कमी पडलेत, तर तुम्ही त्याची फोटोकॉपी मागवून तुम्ही रीव्हॅल्युएशनला अप्लाय करून बघू शकता की तुम्हाला मार्क वाढून भेटू शकतात। काही लोक फेल होतात, त्यांना वाटत असते की चांगले मार्क आपल्याला पडले असते कारण आपण पेपर खूप चांगला लिहिला, तरीसुद्धा आपण फेल झालेलो आहे। त्यांनीसुद्धा फोटोकॉपी मागून चेक करा आणि त्यानंतर तुम्ही रीव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करा, नक्कीच तुमचे मार्क वाढून मिळू शकतात मित्रांनो।